संपल्या की बाकी लोक परत 5 वर्षांनी तिकडे लक्ष देत असतात, परंतु शिवसेनेचं तसं नाही. पांडुरंगला माहित आहे की ज्या ज्या महापालिका नगरपालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे त्या त्या ठिकाणी सत्ता दिलेल्या लोकांना आपले लोकप्रतिनिधी न्याय देत आहेत की नाही, त्यांना हवं असलेलं काम, त्यांच्या समस्या प्रश्न सोडवत आहेत की नाही यावर बारीक लक्ष ठेवण्याचं काम उद्धव साहेबांनी आणि आदित्य साहेबांनी केलं हे मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून सातत्याने गेले 25-30 वर्ष सातत्याने शिवसेनेचा भगवा झेंडा डवला आणि अनेक महापालिका नगरपालिकांवर फडकतोय. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नंतर त्यांनी जे त्यांच्या काळात केलेलं काम शिवसेना प्रमुखांनी आदेश द्यायचं आणि दिघे साहेबांनी त्याचं पालन करायचं, उद्धव साहेबांनी सांगायचं आणि दिघे साहेबांनी ते पत्ते करायचं, ही परंपरा ठाण्याची जिल्ह्याची गेल्या अनेक वर्षाची. आणि म्हणून तीच पुढे नेण्याचं काम हे सगळे कार्यकर्ते साहेब गेल्या अनेक वर्ष करत आहेत. आणि म्हणूनच ठाण्यामध्ये जिल्ह्यामध्ये किंबहुना आता पालघर जिल्ह्यातले देखील पदाधिकारी आले. ठाणे जिल्हा पालघर जिल्हा या जिल्ह्यातले 3 खासदार शिवसेनेचे, अनेक आमदार शिवसेनेचे, अनेक महापौर शिवसेनेचे, अनेक नगराध्यक्ष शिवसेनेचे, अनेक पंचायत समिती सभापती असतील, अनेक पदाधिकारी शिवसेनेचे. आणि गेल्या अनेक वर्षापासूनची आपली सगळ्यांची इच्छा आणि स्वप्न होतं की ठाणे जिल्ह्यावर जिल्हा परिषदेवर भगवा फडकला पाहिजे, तोही फडकवून दाखवण्याचं काम शिवसैनिकांनी केलं. आणि म्हणून ठाणे जिल्हा एक अवैध शिवसेनेचा गड या महाराष्ट्रामध्ये आपण सगळेजण ओळखतो. आणि आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या नेतृत्वाखाली या ठाणे जिल्ह्यातला कार्यकर्ता अहोरात्र काम करत असतो, पालघर जिल्ह्यातला कार्यकर्ता अहोरात्र काम करतो. आणि म्हणूनच शिवसेनेमध्ये देखील लोकांना माहीत आहे, इतर लोकांना, की शिवसेना दिलेला शब्द पाळते. आणि पांडुरंग बरोरा जरी राष्ट्रवादी होते तरी सुद्धा पालकमंत्री म्हणून शापूरच्या पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, तिथल्या विकासाचा प्रश्न असेल, कधीही दुजाभाव केला नाही. आणि तेव्हा काय ते मला सांगितलं नव्हतं की मी शिवसेनेत येतो, परंतु विकासामध्ये कधीही शिवसेना कुठलीही दुटप्पी भूमिका घेत नाही, दुजाभाव करत नाही, आणि हे त्यांनी पाहिलं. आणि आज आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या मतदारसंघाचा जे काही प्रश्न आहेत ते समोर ठेवून आणि एका विश्वासाने ते शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आज जिल्हा परिषदेची जी निवडणूक झाली मला वाटतं आपले 10 शिवसेनेचे 10 जिल्हा परिषद सदस्य आले आणि पांडुरंगचे 5 सदस्य, म्हणजे 15, टोटल 15च आहे. त्यामुळे ते 5 आणि 10 संपर्क टक्के आपल्याकडे झाला. त्यामुळे तिथे आता काही मला वाटतं दुसरं काही शिल्लक विरोधी पक्ष नाही शिल्लक आहे. त्यामुळे एक चांगलं वातावरण या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि पालघरमध्ये देखील आपल्याच आशीर्वादाने ते काही अटीतटीची आपली निवडणूक झाली आता लोकसभेची, ती देखील आपण युतीमध्ये राजेंद्र गावित यांच्या माध्यमातून जिंकलो. त्या सगळ्यांनीच काम केलं. केदार काळे इकडे आले, त्यांनी लोकसभेला आपलंच काम केलं. नगराध्यक्ष मॅडम ताईंनी पण ते आपल्याच आहे, थोडं म्हणू शकते. त्यामुळे त्यांनाही माहीत आहे की तिकडे देखील पालघरमध्ये विकास करायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही, कारण तिकडे 100% युतीचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांना देखील एक विश्वास आहे की शिवसेना विकासाचं, शिवसेना भाजप युती या ठिकाणी काम करते. आणि म्हणूनच आज हा अतिशय मोठा असा ऐतिहासिक प्रवेश या ठिकाणी झालेला आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की आपण जसं प्रेम या जिल्ह्यावर, दोन्ही जिल्ह्यावर आपलं बारीक लक्ष आहे आणि प्रेम आहे, तसंच प्रेम याही पुढे कायम ठेवा. आपल्याला जे अपेक्षित जे काय काम आहे शिवसैनिकांकडून त्या ठिकाणी आपल्याला पुढे कायम आपल्या अपेक्षित निकाल, अपेक्षित काम हे आपल्याला मिळत राहील एवढी ग्वाही देतो. आणि या संपूर्ण ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा, आता मला वाटतं शापूरमध्ये पूर्ण भगवा झालेला आहे, जिल्हाच आपला भगवा आहे. त्यामुळे मी पांडुरंग बरोरा आणि त्यांचे सर्व सहकारी केदार काळे आणि आपल्या नगराध्यक्षताई सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो. पुन्हा एकदा पांडुरंग बरोरा आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही जो विश्वास उद्धव साहेबांच्या नेतृत्वावर, आदित्य साहेबांच्या नेतृत्वावर ठेवला त्याचा कधी तडा जाऊ देणार नाही. आपला विश्वास सार्थ करण्याचं काम, लोकाभिमुख काम करण्याचं काम आम्ही नक्की करू एवढी खात्री देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.
घालून सर्व शिवसैनिकांची आपल्या घरातल्या माणसांप्रमाणे मुलांप्रमाणे काळजी घेणारे आणि महाराष्ट्रातील मग शेतकरी असेल, कष्टकरी असतील, कामगार असतील, सगळ्यांच्या प्रश्नामध्ये स्वतःचे प्रश्न म्हणून हात घालणारे माननीय शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी बोलू शकतो. उपस्थित सर्व शिवसैनिक बांधवांनो, तुमचं सर्वांचं शिवसेनेमध्ये आणि शिवसेना भवनामध्ये मी स्वागत करतोय. चांगली सुरुवात झालेली आहे. पांडुरंगी आले, केदार काळे आले, ही सहज विचार करताना एक गोष्ट लक्षात आली, आषाढीची पंढरपूर वारी सुरू आहे, सगळे पांडुरंगाच्या दर्शनाला चाललेले आणि हे आपले वरोरा म्हणजे हा एक वेगळा पांडुरंग शिवसेनेमध्ये आलेला आहे. आता तो पांडुरंग आपल्या सगळ्यांचे दैवत आहे, त्यांचे आशीर्वाद घेऊनच आपण काम करत असतो. आपली बांधिलकी, श्रद्धा, विश्वास त्या पांडुरंगावरती आहे आणि त्यांच्याच प्रेरणेने आपण काम करत असतो आणि एकदा का काम त्यांच्या प्रेरणेने करतो म्हटल्यानंतर आपल्या हातून घडतं ते चांगलंच मिळतं. एकनाथजी, तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केलं, पांडुरंगी तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केलं. नेहमी प्रश्न असतो की निवडणूक आल्यानंतर या पक्षातून त्या पक्षात लोक जातात, पण ही सगळी जी माणसं येत आहेत, एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की कोणतंही प्रलोभन न दाखवता विश्वासाने आणि प्रेमाने जिंकलेली माणसं आहे. कारण पांडुरंगी, तुम्ही जे सांगितलं की पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणताही दुजा भाव न करता शहापूरसाठी जी काही करताना शक्य होती ती मदत आजपर्यंत केली, यापुढे तर आणखीन करणार, भरपूर करणार. पण जर का आमच्या मनामध्ये अशी कुठली आधी असली की अरे हा आपण गमावलेला मतदारसंघ आहे, कशाला खरा असं नाही, हे पाप नाही म्हणत. सगळे आपले मतदार आहेत, सगळे आपले नागरिक आहेत आणि लाईफलाईन तुमच्या शहापूरमध्ये येते की लाईफलाईन येत असताना मला कल्पना आहे की पाणी तुमच्या इकडनं जाते पण तुमच्या गावात पाणी नसते, काय तुम्हाला कोण द्यावं लागत असते, किंवा पाणी जाते माझ्याकडनं पाणी जाते पण मला प्यायला पाणी नाही. त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका, तुम्ही ज्या एका विश्वासाने आणि अपेक्षेने शिवसेनेत आले आहात तो विश्वास आणि अपेक्षा मी पूर्ण करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. हा पण महत्वाचं जे मी तुम्हाला सांगत होतो की पक्षात आल्यानंतर साहजिकच एक प्रश्न विचारला जातो, तुम्ही काय या पक्षात आला, तुम्ही तर लेखी निवेदनच मला दिलेलं आहे आणि हा विश्वास तुम्हाला शिवसेनेबद्दल वाटला, तीच तर आमची सगळ्यांची जी काही कमाई आहे ती कमाई आहे. एकनाथजी, तुम्ही जे सांगितलं, देगे साहेबांचा उल्लेख केला, शिवसेना प्रमुखांचा उल्लेख केला, या लोकांनी त्यावेळेला जे काही आपल्याला दिलेलं आहे विचाराची विजय जी काही पेरली आणि म्हणून ठाणे जिल्हा आपला नुसताच बारी केलं नाही तर अभेद्य असा बारी केला जाणार. अभेद्य कित्येक लाटा आल्या आणि लाटा गेली, येणाऱ्या लाटा त्याच्या तडकडीवर त्या आपण फुटल्या पण आपल्या बारी केलेल्या कधी चरासुरा गेला नाही. याचं कारण की जी बांधणी होती ती बांधणी त्यावेळेला झाली आणि आज मला अभिमान आहे की तुम्ही आहात, नरेश आहे, रवी आहे, सगळे प्रकाश आहे, किती जणांची नावं घेऊ, या सगळ्या मर्द शिवसैनिकांनी ही बांधणी अभेद्य ठेवलेली, बळकट ठेवलेली आहे, बालिकेला बळकट ठेवलेलं आहे. मात्र हे सगळे जे काही यश आहे ते यश आपल्याला का मिळतंय, कारण आपण लोकांची सेवा करतोय, लोकांचा विश्वास आपल्यावरती वाढतोय आणि त्याचंच फळ तुम्ही जे आता सांगितलं की 15 मध्ये 10 आपले आणि 5 आता आपलेच, म्हणजे 15 च्या 15 आपले, विरोधी पक्ष तिकडे तर शिल्लक नाही आणि जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा जबाबदारी अधिक वाढत असते, कारण आपल्याला विरोध करणारा कोणीच नाही, आपण वाटेल ते करू तसं नाही, वाटेल ते म्हणजे जनतेला जे पाहिजे ते करू, आपल्याला वाटेल ते नाही, जनतेला हवं ते करू आणि ते ही लोक करू शकतात हा विश्वास आपल्याबद्दल वाटला म्हणून आणि म्हणूनच जनतेने हे भरघोस आशीर्वादाचं फळ आपल्याला दिलेलं आहे. मला खरंच आनंद आहे पालघर बंधन केदारजी तुम्ही आलेला आहात. तुम्ही बोलता बोलता सांगितलं की काही काही लोक आपलीच आहेत, सगळे आपलीच लोक आहेत, प्रत्येकाच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये शिवसेना आहेच. फक्त जसं आता पांडुरंगी तुम्ही सांगितलं की तुम्हाला पण शिवसेना प्रमुखांच्या विचाराने आणि भाषणाने प्रेरित तुम्ही झालेले होता, परंतु घराणे काँग्रेसचं, हरकत काँग्रेसचं घराणे, पण ती वेळ द्यावी लागते, ती वेळ आता आली आणि तुमच्या लक्षात असं आलं की बाबा मी इकडे नुसते विचार देऊन जाणारे लोक नाही तर त्या विचारावरती काम करणारे सुद्धा सैनिक आहेत.
नुसतं विचार देणारे असू शकतात, चांगले विचार देणारे सुद्धा कमी आहेत, पण तेही असल्यानंतर ते विचार पुढे कोण नेत आहे, पुढे नेणारी माणसं आहेत. आणि मग प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की आपण या क्षेत्रात का आलो, राजकारणात का आलो, कशासाठी मी आलो, नुसतं निवडणूक नाही मला, नुसतं जिंकायला, तसं नाही. जी एक तुमच्या मनामध्ये तळमळ आहे की माझं गाव, माझा तालुका, माझा जिल्हा आणि त्यांचे प्रश्न, पाणी असेल, रोजगार असेल, एमआयडीसी असेल, हे जर का मी जिथे आहे तिथे राहून पूर्ण होऊ शकत नसेल, तर मी बांधील माझ्या जनतेला आहे, माझ्या लोकांना आहे, त्यांच्या कामाला आहे, त्यांच्या व्यथेला आहे, आणि तिथे जर का कुठे मला न्याय मिळत असेल तर तिथे जाऊन तो मी दिल्याशिवाय राहणार नाही. हा एक विचार तुम्हाला तुमच्या मनाला भावला आणि तुम्ही हा सगळ्यांनी निर्णय घेतला. मी आज शिवसेने तालुक्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो. दुबेजी आमचा मी स्वागत करणार आहोत आणि शिवसेनेला आता चांगली बळकटी आलेलीच आहे. भव्य दिवस हे आता सुरू झालेले आहेत आणि नक्कीच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपला शिवरायांचा हिंदुत्वाचा पवित्र भगवा हा आपण सगळेजण मिळून जसा लोकसभेवरती फडकवला तसाच महाराष्ट्राच्या विधानसभेवरती फडकवल्याशिवाय राहणार नाही. हाच विश्वास करतो, विश्वास व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी कालच सभापती जिल्हा परिषदेचे बांधकाम म्हणून निवडून आलेल्या वैशालिक चन्ने मॅडम या ठिकाणी पुष्पगुच्छ देतील माननीय उद्धव साहेबांना. बिनविरोध या ठिकाणी सभापती झालेले आहे आणि सगळे म्हणतात विरोध शिवाय.